या संदर्भातली आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात विजय वडेट्टीवार यांच्याकडून। फोनलाईनवरून ते जोडले गेलेले आहेत। विजयजी, आपलं स्वागत आहे साम टीव्हीवर। राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाली आहे, त्याशिवाय तुम्ही सुद्धा आज दिल्लीमध्ये आहात। कशा पद्धतीचं वातावरण काँग्रेस नेत्यांमध्ये? आमचे नेते युवकांचे हृदयस्थान खऱ्या अर्थाने देशातील। राहुलजींची लोकसभेतील सदस्य लोकसभेचं सदस्यत्व त्यांना बहाल करणं हा देशवासियांसाठी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत परमोच्च असा आनंदाचा दिवस आहे। राहुलजींनी त्यांच्या या 9 वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असा कुठला विषय सोडला नाही ज्या सरकारला या देशातील सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे या देशातील लोकांना त्याचं भोगावं लागलं। कोरोनाचा काळ होता, कोरोना येईल हे पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर ते राहुलजींनी सांगितलं। या देशामध्ये नोटबंदीचा दुष्परिणाम, नोटबंदीमुळे सामान्य आणि गरिबांचे हाल होतील, छोटे मोठे उद्योग संपतील हे सांगणारे राहुल गांधी होते। त्या पलीकडे जाऊन या देशातील जीएसटी चुकीचं आहे हे सुद्धा पटवून देणारे राहुल गांधी होते। आता खूप तिजोरीत पैसे चाललेत पण महागाईने उच्चांक गाठला, त्याचा तो परिणाम आहे। खाद्यतेलावर, खाद्य सामग्रीवर सुद्धा जीएसटी लावून गरिबाला लुबाडण्याचं काम सुरू झालंय। याच्या पलीकडे जाऊन राफेल असेल, अदानी असेल, अशा कुठलाही या सरकारच्या चुकीचा घेतलेल्या निर्णयावर राहुल गांधींनी आवाज उठवलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की या देश उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचं असेल तर राहुल गांधींचा आवाज हा बुलंद करावा लागेल। आणि लोकसभेत आणि लोकसभेच्या बाहेर राहुलजी शिवाय आता पर्याय नाही हा सुद्धा देशामध्ये एक विश्वास जो निर्माण झालाय त्याला एक ताकद आणि शक्ती देण्याचं काम या निर्णयानं झालंय। मी मनापासून आनंदित आहे, आम्ही सर्व काँग्रेसी आनंदित आहोत। या देशातील लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांना आनंद आहे, कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना नक्कीच आनंद झालेला आहे। हे राज्य कायद्याचं आणि संविधानाने चालणारं राज्य आहे हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन जो चपराक दिली त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो।